ना मात्र अदर शेती आणि अदर भाग असं का न्याय तो आंब्याला न्याय मिळाला पाहिजे. आंबा आणि नारळ ही शेतीच आहे. नारळ ही शेती आहे. आंब्याला काय एकदा पाणी लागलं की नंतर पाणी लावायला लागत नाही. 24 तारखेला हा अन्याय होतो म्हणून त्यांनी आमच्याकडे बाहेर नेमत रद्द केलं. रत्नागिरी जिल्हा चोरी नसल्यामुळे. माझं उदाहरण सांगतो 25 वर्षात सिटीचे सगळे कारखाने त्यांनी भार नेम कमी केले. उपकार नाही केले आपल्या प्रदूषणी आम्ही तेवढं स्वस्त इथले ग्रामीण लक्षात ना. तुम्ही पत्रकार मंडळीने हा इश्यू तशा पद्धतीने म्हटला. मला एक सांगा आता लाईक बाय काय म्हणाले की आम्ही सगळे आमदार खासदारांना भेटले त्यांच्याकडे तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला ते सांगा. लाईक बाय ते सांगा. पत्रकार केला ईमेलवर आणि लेखी तर त्या 38 आमदारापैकी चिपळूणच्या आमदारांची माझं घोघट कामगार कामाबाबत आज आम्ही बोलणार आहोत. तर एक शासनाने गेली 3 वर्ष शेती बी एम एस सी बद्दल तुम्ही आता निवेदन दिलं आहे कशाबद्दल दिलं आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. शेतकऱ्यांची शेती पंपाची बिलं हा प्रामुख्याने जोरदार वसुली चालली असून ती कट केली जात आहेत. गेली 3 वर्ष शासनाने इलेक्ट्रिक बिल शेतीचं बन थांबवलं होतं आणि ही बिलं न देता किंवा कुठल्याही प्रकारची सूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतीच्या प्लॉटवर जाऊन वीज पंप बंद करण्यात येत आहेत. आणि हे पंप बंद का करण्यात येतात तर अधिकाऱ्यांना आम्ही जर विचारलं की बा हे पंप तुम्ही बंद का करताय तर आम्हाला आदेश आहेत. आदेश तुम्ही दाखवा की शासनाने जर 3 वर्ष बंद करायचं हे दिलं आहे असताना मग तुम्ही वसुली कुठल्या प्रकारात करतायत. तर त्यात मध्येच अधिकारी बोलतायत अहो तुमचं 70-80 हजार बिल आलं आहे ना जरा थांबा ना आम्ही तुम्हाला कमी करून देतो. म्हणजे मी त्यांना विचारलं हे मधाचं बोट देताय का तुम्ही मधाचं बोट देताय. आम्हाला ते नको आहे. आम्हाला हे पाहिजे की शासनाने 3 वर्ष जर बंद केलं मग तुम्ही कुठल्याही प्रकारचं बिल न पाठवता वसुली करताय ही वसुली चुकीची आहे. तर हे चुकीचं थांबलं पाहिजे. आणि दुसरं की शासनाने परत दुसरा निर्णय घेतला आहे की शेतीपंप हे कोकणातले शेतीपंप नसून बागायती पंप आहेत त्यांना बागायती पंपाचं कनेक्शन देणार आणि जे वाढीव दराने बिल आकारणार हे फार चुकीचं आहे. आमचं म्हणणं त्याच्यापेक्षा पुढचं आहे की जर शासन मान्य करत असेल की 5 पिकं तांदूळ गहू ज्वारी बाजरी मका ही शेती पीक आहेत. ऊस शेती पीक आहे का? मग शेती पीक नसेल तर मग त्याला दर अलग का? आणि कोकणातल्या व्यापाऱ्यांना दर अलग का? नारळ हा शेती आहे, शेती व्यवसाय आहे, त्याला दररोजचं पाणी लावावं लागतं. म्हणजे तो शेतीमध्ये मोडतो. जसं ऊस पिकाला दररोजचं पाणी लावावं लागतं तसं नारळला सुद्धा शेती पंप आहे. तर मग कोकणाला दुजा निर्णय का? तर आमचं सर्वांचं एवढंच म्हणणं आहे की शासनाने कोकणातले जे शेती पंप आज कट केले आहेत त्यांना जोडून द्यावेत. आणि पूर्वी जी 3 वर्षाची जी डिक्लेरेशन ही दिलेली होती त्याप्रमाणे शासनाने वागावं आणि ती वसुली थांबवावी. आणि शेतीपंपाचं जे नवीन बिल आहे बिलं ती शेतीपंपाची म्हणून बिलं यावीत असं आमचं आग्रहाचं मागणी आहे. आणि हे जर नाही झालं तर आम्हाला पुढचा विचार करावा लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल वेळ प्रसंगी. माझं नाव प्रकाश शंकर साळवे. मी कोकण संघाचा उपाध्यक्ष व पावस परिसर आंबा उत्पादन संघाचा अध्यक्ष. आपला शेतकरी हा कुठल्याही प्रकारची वीज चोरी करत नाही, प्रामाणिकपणे बिलं भरतो. पण आता जे वीज खात्याने जी अतोनात मोठ्या प्रमाणात 1,10,000, 80,000, 85,000, 40,000 अशा प्रकारे जी काही बिलं पाठवलेली आहेत त्याचं कुठल्याही तऱ्हेचं मीटर रीडिंग नाही, कुठलीही माहिती नाही. फक्त बिलं देतात आणि त्याच्यावर परत कमी करतो असं आश्वासन देतात की आम्ही तुम्ही जर भरणार असाल तर याचं कमी करून देऊया. मग हा कमी कुठल्या आधारे करतात? हे अतोनात वसुली आहे ती त्वरित थांबवावी आणि शेतकऱ्यांना कृषी पंपाची जी पहिली बिलं होती तशीच
कृषी पंपाची बिल सगळ्यांना आकारण्यात यावी हीच आमची आग्रहाची मागणी आहे। कारण गेल्या 15 सालापासून शेतकरी आंबा बागायतदार शेतकरी आजू बागायतदार हा अडचणीत आलेला आहे। त्याला सरकारने कायम फसवलेलं आहे की 15 साली ज्यावेळी पाऊस पडला त्यावेळी पुनर्गठन करून दिलं आणि एक वर्षाचं व्याज माफ करतो म्हणून सांगितलं व 4 वर्षाची 60% व्याज लावू म्हणून सांगितलं पण त्याचा एकही रुपया शेतकऱ्यांना दिला। आता 14-14.5% वसुली करत आहे आणि आता जशी वीज कर्मचारी जसे वसुलीचा तगादा लावत आहेत आणि कट करत आहेत तसे बँकासुद्धा शेतकऱ्यांना पिक्या म्हणजे मशागतीसाला कर्ज देत नाहीत आणि त्यांना कुठल्याही तरीचं कर्ज देणं बंद केलं आहे आणि पहिल्या कर्जाची वसुली जोरात चालू आहे ही वसुलीसुद्धा थांबावी आणि शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने या कर्जमाफी जाहीर केलेली ती पूर्णत्वा द्यावी आणि सजी असणारी थकीत कर्ज ही सरकारने भरावी आणि आता शेतकऱ्यांना पुन्हा उभं बागायतदारांना करावं हीच आमची आग्रहाची मागणी आहे। आणि ह्याच्यावर गांभीर्याने ह्या वर्षी सतत पडलेला पाऊस त्याच्यावर अतोनात झालेली फवारणी आणि त्याच्यावर पिकावर झालेला परिणाम अल्प प्रमाणात आंबा पीक आलेला आहे आणि ह्या वर्षीसुद्धा शेतकऱ्याला जगणं कठीण झालं आहे आणि कुठल्याही बँकेची कर्ज भरणं त्याला शक्य नाही। तर याच्यावर गांभीर्याने विचार करून असणारी शेतकऱ्यांची आंबा बागायतदारी काजू बागायतदारी कर्ज पूर्णतः माफ करावी अशी आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांची आग्रहाची मागणी आहे।